तर अजित पवार भावनिक आवाहन करतील असं वाटलं नव्हतं असं रोहित पवारांनी म्हटलंय. दादांनी घेतलेला निर्णय जनतेसह पवार कुटुंबालाही आवडला नाही. अजित पवार भाजप सोबत पदासाठीच गेलेत का असा सवालही रोहित पवारांनी केलाय. आता भावनिक साथ देतील ही अपेक्षा नव्हती. खरं तर दादांनी जो निर्णय घेतला तो सामान्य लोकांना पटला नाहीच, पण तसं बघितलं तर कुटुंबाला सुद्धा पटलेला नाही. मी काल त्यांनी फक्त ते बोलून दाखवलं आणि माझं एक प्रामाणिक मत आहे की जो निर्णय दादांनी घेतला तो कोणालाही आवडलेला नाही. आणि मग अशा परिस्थितीमध्ये त्यांना अजून काय वेगळं पाहिजे होतं? मग ते पदाचंच बोलत होते ना, मग पदच त्यांना पाहिजे होती असं आहे का? मग आज बी जे पीकडे जाण्याचं कारण पदच आहे का? मग विचार हा विषय राहत नाही का? असे अनेक प्रश्न खरं तर निर्माण होतात.